एकमेव विचार प्रचार महाराष्ट्र न्यूज नमस्कार आपल्या संपूर्ण भारतामध्ये आणि त्याच्यासोबतच आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सोळा तारखेला पासून आपण कोविडचे जी आपली वॅक्सिन आहे त्याची आपण सुरुवात करतोय सोळा तारखेला आपण पहिला टप्पा म्हणून हेल्थकेअर जे वर्कर्स आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर्स आहे नर्सेस आहे आशा आपली आहे अंगणवाडी सेविका आहे मदतनीस आहे त्याच्या व्यतिरिक्त आय एस सुपरवायझर असा सर्वांना एक मिळून आपण हेल्थकेअर वर्कर म्हणून त्यांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये वॅक्सिनेशन देत आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये नंतर आपण फ्रंटलाईन वर्कर्सची मोहीम वॅक्सिनेशनची घेणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व आपले जे नागरिक आहेत त्यांची आपण घेणार आहोत पण त्याची वेळोवेळी जसं जसं इन्फॉर्मेशन येईल तसं तसं आम्ही तुम्हाला पुढे तसं सांगत राहू आत्ता जे आपला सोळा तारखेला ज्या वॅक्सिनेशनचं जे आपण ड्राईव्ह घेतो आहे ते आपण सातारा जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी घेतो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सातारा एस डी एच कराड फलटण कोरेगाव आर एच पाटण आर एच दहीवाडी असे आपले सात शासकीय आपले ठिकाण आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन प्रायव्हेट हेल्थ इन्स्टिट्यूशन ज्याच्यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज कराड आणि मिशन हॉस्पिटल वाई एखादं वॅक्सिनेशनच्यासाठी केंद्र निवडताना आपण अशी काळजी घेतली आहे की त्याच्यामध्ये एक आपला वेटिंग रूम असला पाहिजे एक वॅक्सिनेशन रूम असला पाहिजे आणि शेवटी एक आपला ऑब्झर्वेशन रूम असला पाहिजे ऑब्झर्वेशन रूमचा आपला प्रामुख्याने जे आपण त्याचा एक, एक हेतू आहे तो असा आहे की वॅक्सिनेशन झाल्यानंतर अर्ध ताससाठी आपण माणसाला ऑब्झर्व्ह करणार आहोत की त्याच्यामध्ये एखादा काही ॲडवर्स इव्हेंट जे काही खूप रेअर असतो तरी पण त्याला रूल आउट करण्यासाठी एखादा काही एलर्जी काय ॲडवर्स इव्हेंट तर झाला नाही त्याची आपण काळजी घेतो आहे कोविन सॉफ्टवेअरवर आपण सर्व हेल्थकेअर वर्कर्सची इन्फॉर्मेशन टाकली आहे त्याच्यामध्ये जवळपास चोवीस हजार चारशे दहा आपले हेल्थकेअर वर्कर्सची आपण वॅक्सिनेशन घेतो आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा हजार प्रायव्हेट हेल्थकेअर वर्कर्स आहे आणि चौदा हजार जवळपास आपले शासकीय कर्मचारी आहे हेल्थकेअर वर्कर्स त्याच्या व्यतिरिक्त कोविन हॉस्पिटलवर आपण डेली एक वॅक्सिनेशन केंद्राला शंभरपेक्षा जास्त वॅक्सिनेशन घेणार नाही आहे आपण शंभर वॅक्सिनेशन घेणार आहोत एक दिवसाला एक ठिकाणी त्याच्यामध्ये कुणाची वॅक्सिनेशन घेणार आहे ते आपण सर्वांची यादी अपलोड केली म्हणून आपण निवड निवडणार आहोत सेशन निवडणार आहोत आणि त्याच्यामार्फत लोकांना मेसेजसुद्धा जाणार आहे सद्यस्थितीत आपण अठराचे कमी वयोगट असलेले लोकांना वॅक्सिनेशन नाही देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग मदर्स त्याच्या व्यतिरिक्त कुणाला एखादा वॅक्सिनेशनचे जे आपले कॉम्पोनंट आहे त्यापासून काही एखादा एलर्जिक आहे त्यालासुद्धा आपण वॅक्सिनेशन नाही देणार आणि इम्युनोसप्रेस ज्यांना डिझीज असतात किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज जे आपले लोक असतात त्यांनासुद्धा सदस्यतीत आपण वॅक्सिनेशन नाही देणार आहे तर आपला सोळा तारखेपासून मान्य पालकमंत्री महोदयांचं उपस्थितीत आपण सिव्हिल हॉस्पिटलमधून वॅक्सिनेशनची ड्राईव्हची सुरुवात करत आहोत आणि ते आपला पुढे सुरू राहील आपल्या जिल्ह्यामध्ये कोविशिल्ड जे सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं आहे त्याचे आपल्याला डोसेस ऑलरेडी प्राप्त झालेले आहेत धन्यवाद